जिल्हा परिषदेचे दांड्या बहादर शिक्षक जिल्हा परिषद शिक्षण सभापतीच्या रडारावर। दांड्या बहादर शिक्षकांवर होणार कारवाई। जिल्हा परिषद शिक्षण सभापती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने 3.25 कोटी रुपयाचा अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल। शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण समिती सभापती मायाताई नाईक यांचा सतत पुढाकार असतो। शाळा पाहणी दरम्यान काही शाळांमधील शिक्षक सतत गैरहजर असल्याचे निदर्शनास आले होते। अशा शिक्षकांवर कारवाईसाठी सभापतींनी यादी तयार केली आहे। लवकरच या शिक्षकांवर कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी निधीची तरतूद आणि दांड्या बहादर शिक्षकांवर कारवाई अशा पद्धतीने जिल्हा परिषद शिक्षण समितीने पुढाकार घेतला आहे।